आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आहेत. नागपूरचं अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर त्याचबरोबर इतर प्रश्नांबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा, पहिलं अधिवेशन आहे सरकारचं, उद्धव ठाकरे काळातलं हे पहिलं अधिवेशन आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा पहिल्यांदाच अधिवेशनाला सामोरे जातात. विरोधक विदर्भातलेच विरोधी पक्ष नेते आहेत, ते सुद्धा पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेते झालेले आहेत. अशा घटना बऱ्याचदा होत असतात. जसं मनोहर नाईक ज्यावेळेस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांचं पहिलं अधिवेशन होतं, किंवा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यावेळेस. पण यावेळेचं अधिवेशन वेगळं याच्यासाठी आहे की तीन पक्ष एकत्र आलेले आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप विरोधात आहे. कसं वाटतं, म्हणजे कसं जाईल अधिवेशन आहे? आपल्या देशामध्ये एनडीएचं सरकार वाजपेयींच्या नेतृत्वाखाली चाललेलं होतं, त्यावेळेस जवळपास 24 पक्ष एकत्र होते. तीच गोष्ट युपीएचं सरकार ज्यावेळेस सोनियाजींच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली झालं, त्यावेळेस देखील अनेक पक्ष त्या सरकारमध्ये होते. आपल्या पुलोच्या काळात 78 गोष्ट असेल, पवारसाहेबांनी ज्यावेळेस सरकार चालवलं त्याही वेळेस शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, समांतर काँग्रेस असे अनेक पक्ष एकत्र होते. शेवटी तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची जर सरकार चालवण्याच्या दृष्टिकोनातनं ज्या विषयामुळं आपल्यामध्ये अंतर पडेल ते विषय न घेता, ज्या विषय महाराष्ट्राच्या हिताचे असतील, जनतेच्या हिताचे असतील, महागाई कमी करणारे असतील, शेतकऱ्यांना मदत करणारे असतील, बेरोजगारी कमी करणारे असतील, अशा विषयाला जर प्राधान्य दिलं आणि महाराष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवलं तर काही अडचण त्या ठिकाणी येत नाही. फक्त कुठल्या इश्यूवर किती ताणायचं, तुटेपर्यंत आणायचं का ठराविक मर्यादेपर्यंत आणायचं, ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही आता वादाचा विषय काढलात, आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा आलेला आहे, काँग्रेसने ज्या पद्धतीने राहुल गांधींनी त्याविषयी भाष्य केलेलं आहे आणि आता शिवसेनेकडनं त्याच्यावर टीका होते. संजय राऊत यांनी सुद्धा म्हटलं की सावरकर हे आमचे दैवत आहेत आणि त्याच्यावरती आता काँग्रेस टीका करत आहे. माझं म्हणणं, देश पातळीवरचे जे विषय असतील ते देश पातळीवरचे नेते मंडळी त्याबद्दलचं सूतोवाच करतील. राज्याच्या पातळीवरचे विषय जे आहेत तिथं राज्यांनी चर्चा करावी आणि प्रत्येकाने आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, आपली संस्कृती आहे की वडीलधाऱ्यांचा आदर त्या ठिकाणी करणं, आणि त्याच्यामध्ये लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये ज्यावेळेस याची चर्चा झाली त्यावेळेस प्रत्येक पक्षाने आपली आपली भूमिका तिथं विशद केलेली आहे. आज तो जसा प्रश्न आहे तसा त्याहून इथल्या शेतकरी जो अवकाळी पाऊस पडला, परतीच्या पावसाने जे अतोनात नुकसान केलं, कर्जमाफीच्या बद्दल काही शब्द दिलेले आहेत तो विषय असेल, पीक विम्याचे पैसे न मिळणारे विषय असतील, हे पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गावर परिणाम करणारे विषय आहेत. त्याच्यामुळे हे विषय पण तितकेच महत्वाचे आहेत आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की ज्या विषयाच्या मुळे ताणाताणी होईल अशा पद्धतीचे विषय थोडेसे समंजस भूमिका दाखवून राज्याच्या हिताकरता, महाविकास आघाडीच्या एकंदरीत पुढच्या वाटचालीच्या करता या प्रकारे हाताळले गेले पाहिजेत. पण हाच मुद्दा, सावरकरांचा मुद्दा विरोधकांकडनं या अधिवेशनात मुख्य मुद्दा केला जाण्याची शक्यता आहे, कारण देवेंद्र फडणवीस यांनी जसं वक्तव्य केलेलं आहे की शिवसेनेने मवाळ भूमिका घेतली सावरकरांच्या मुद्द्यावर. आता का कुठल्या पक्षाने काय भूमिका घ्यावी तो पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. कुठले तरी त्याच्यामध्ये कुठला तरी शब्द वापरून कारण नसताना कुणाला उचकवण्याचा प्रयत्न हा कुणी त्या ठिकाणी करू नये. आणि मला असं वाटतं की उद्धवजी त्यांच्या पक्षाच्या वतीनं त्या संदर्भातली उत्तरं द्यायला खंबीर आहेत, ते समंजस आहेत आणि तो समंजसपणा सगळ्यांनीच दाखवावा अशी माझी इच्छा. पण शिवसेना आणि काँग्रेसमध्ये ठिणगी पाडायला हा मुद्दा मिळाला आहे तर भाजपला आणि तो ते सोडणार नाही ते स्पष्ट आहे. जरी सोडणार नसले तर त्यांनी नाही सोडला आणि आम्ही तिघांनी सोडला तर मार्ग निघू शकतो. संजय राऊतांचं रोखठोक सदर आज तुम्ही वाचले सामनामधलं? मी पुन्हा सांगतो, संजय राऊत हे देश पातळीवर राज्यसभेमध्ये शिवसेनेचं नेतृत्व करतात आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. जोपर्यंत काम करत असताना कुठलंही सरकार ज्यावेळेस येतं त्यावेळेस काही काही विषय, आता तुम्ही मागं बघितलं पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी ज्यांच्याशी जुळणार नाही अशांशी पार्लमेंटमध्ये जुळून घेतलं की नाही, वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये त्या रेल्वे मंत्री होत्या की नाही, तसंच नितीश कुमार साहेबांनी पूर्वी लालू प्रसाद यादवांशी जुळून घेतलं, त्याच्यानंतर आता तिथं भाजपशी जुळून घेतलं. जर
वरिष्ठांनी नेतृत्वाने त्याच्यामध्ये समंजस भूमिका दाखवून कुठल्या प्रश्नाला अग्रक्रम द्यायचा हे जर ठरवलं तर मार्ग निघू शकतो. संजय राऊतांनी आज सामनामध्ये लेख लिहिलेला आहे, हे सरकार 5 वर्ष टिकेल असं, आणि त्याच्यात एक त्यांनी वाक्य आहे त्याच्यामध्ये की भाजपच्या आशा अजूनही अजित पवारांवर टिकून आहेत. आपल्या देशामध्ये डेमोक्रेसी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी काय मत मांडावं, अग्रलेखामध्ये त्यांनी काय लिहावं, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. मला त्याच्यामध्ये टीका टिप्पणी करायचं काही कारण नाही. आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करतोय, ही फॅक्ट आहे, ही कुणी नाकारू शकत नाही, हे आपल्यालाही दिसते. त्याच्यामध्ये जास्त काही बोलण्याचं मला कारण, पण भाजपकडनं पुन्हा प्रयत्न होतील असं वाटतंय तुम्हाला? कारण संजय राऊतांचं ते वाक्य असं आहे की भाजप कदाचित पुन्हा प्रयत्न, कुणाच्या तरी एका वाक्याच्या करता तुम्ही पत्रकार मित्र, त्यांचं हे वाक्य आहे, तुमचं काय मत आहे, मला त्याच्याबद्दल नो कॉमेंट्स. संपला विषय. त्याच्यात त्यांनी असंही म्हटलंय की शरद पवारांना जेव्हा त्यांनी विचारलं तुमच्याबद्दल, तुमच्या भूमिकेबद्दल, तेव्हा शरद पवारांनी त्यांनी स्पष्ट सांगितलं, शरद पवारांनी की अजित पवारच हे सरकार 5 वर्ष टिकवतील, तुम्ही निश्चिंत रहा. आमच्या वरिष्ठांनी काय मत व्यक्त करावं तो पूर्णपणे वरिष्ठांचा अधिकार आहे. मी कुठली जबाबदारी त्या ठिकाणी घेतली तर ती अतिशय योग्य पद्धतीनं पार पाडायची, हा माझा स्वभाव आहे आणि माझ्या परीनं मी ते काम करतोय. अनेकांना वाटतं तुम्ही मुख्यमंत्री व्हावं, उपमुख्यमंत्री व्हावं, दादांची काय भूमिका असणार आहे? मंत्रिमंडळ विस्तारात दादा असणार आहेत का? माझी काही भूमिका नाही. आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये वरिष्ठ नेते पवारसाहेब ठरवतील, तो निर्णय मला मान्य असेल. काँग्रेसचं जसं सोनियाजी ठरवतील तो निर्णय त्यांना मान्य, उद्धवजी ठरवतील ते शिवसेनेच्या सगळ्यांना मान्य आमदारांना असतो, तसा आमचा पवारसाहेब ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य. दादा 80 तासात काय घडलं हे महाराष्ट्राने अनुभवलं, पण त्याच्या मागचं नाही पवारांनी सांगितलं. देऊन अख्खा दिवस माझ्या मागे लागला ना, किती असं इकडून प्रश्न तिकडून प्रश्न, कसलेही बॉल टाकले तरी मी ते बॉल प्लेट प्लेट खेळत राहील, मला त्याबद्दल बोलायचं नाही. मी कालही पुण्यामध्ये बोललो, आजही नागपूरमध्ये बोलतो, उद्याही बोलत राहील. त्याच्यामुळे त्याच्यात वेळ घालू नका. त्याच्यापेक्षा महाराष्ट्राचे आजच्या घडीला इतर प्रश्न खूप महत्वाचे आहेत, आपण त्याला अग्रक्रम त्या ठिकाणी देऊ. ते गोष्टीवर कधीच बाहेर येणार तो त्या गोष्टीवर पडदा पडलेला आहे. आज त्याचं उकल करण्याचं आणि त्याच्यावर काही त्याचा किस काढण्याचं काही कारण नाही. एक शेवटचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली की शेतकऱ्यांना जी मदत द्यायची ती 25,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी, त्यांचं सरकार होतं तेव्हा तुम्ही ती मागणी करत होता. हो बरोबर आहे ना, शेवटी शेतकऱ्याला अडचणीतनं बाहेर काढण्याच्या करता जे काही करणं गरजेचं असतं ते सरकारने केलं पाहिजे, आणि तशा प्रकारची मागणी सर्वांचीच त्या ठिकाणी होती. सरकारमध्ये बाहेर असताना आपण मागण्या करतो त्यावेळेस सरकारची एकंदरीत फायनान्शियल पोझिशन काय असते ती काय माहिती नसतं. ज्यावेळेस तुम्ही सरकारमध्ये जाता त्यावेळेस सगळी सोंग करता येतात, व्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही. राज्य चालवत असताना राज्यामध्ये काम करणारा जो वर्ग आहे, अधिकारी कर्मचारी असतील, त्यांचं महिन्याच्या महिन्याला पेमेंट, विकासाच्या दृष्टिकोनातनं शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्ट वर्गाला दिलेला निधी म्हणजे त्यांच्या विकासाच्या करता, ओबीसी आणि बाकीच्या वर्गाच्या करता दिलेला निधी, डेव्हलपमेंटच्या विकासाच्या कामावर कुठलाही प्रकारचा परिणाम होणार नाही, ह्या सगळ्याचा साधक बाधक विचार करून कितपर्यंत आपण कर्ज उचलू शकतो, आपली मर्यादा किती शिल्लक राहिलेली आहे, आपलं उत्पन्न किती आहे, केंद्र सरकार त्याच्यातनं काही आपल्याला मदत करणार आहे का, ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करायचा असतो. कारण मी पण अर्थमंत्री म्हणून या राज्यामध्ये 4 वर्ष काम केलेले आहे, आमच्यातले जयंत पाटील 9 वर्ष काम केलेलं आहे, दिलीपराव आणि सुनील तटकरे यांनी 1-1 वर्ष काम केलेलं आहे. आजही अर्थ नियोजन खातं सध्या तरी जयंतरावांच्याकडे आहे, जे 5-6 खाती भुजबळ साहेबांच्याकडे आणि जयंतरावांच्याकडे ती पाहता, आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करता निर्णय घेतला गेला पाहिजे. राज्याच्या प्रमुखांना पण अशा प्रकारचे निर्णय ज्यावेळेस सहकाऱ्यांशी चर्चा करून घ्यायचे असतात त्यावेळेस वित्त विभाग पण त्याबद्दल जे काही त्यांना वस्तुस्थिती वाटतीये किंवा काही आव्हान वाटतंय ते सांगण्याचं काम करत असतात, आणि मग सगळे मिळून चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढत असतात. तशा पद्धतीचं मार्ग करण्याची मानसिकता 100% या महाविकास आघाडीची झालेली आहे, आणि लवकरच
त्याबद्दलचं चित्र स्पष्टपणे महाराष्ट्राला पाहायला मिळेल. धन्यवाद दादा, तुम्ही सविस्तर विदलात. हे अजित पवार आणि प्रामुख्याने सावरकरांच्या मुद्द्यांवरून महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये ठिणगी पाडण्याचा प्रयत्न भाजपने केला तरी असे वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवायला हवेत असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जैतपासह दीपक बातुसे, झी24 तास, नागपूर.